नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 11-12 तारखेला कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता। आता आपण आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओकडे वळूया। आज मार्केट एकदम स्थिर होतं, गॅप अप उघडलं, ती गॅप सबत दिवस टिकून राहिली आणि 2 वाजल्यानंतर मार्केटमधली तेजी वाढली आणि तेजी वाढून 500 पॉईंटपेक्षा अधिक तेजी झाली। कारण ताणतणावाचं वातावरण काहीसं शांत झालंय। स्टार सिमेंटच्या मेघालयमधल्या प्लॅन्टमध्ये क्लिंकरचं उत्पादन सुरू झालंय। सोना BLW ने मेक्सिकोमध्ये नवीन EV बॅटरी प्लांटचं उद्घाटन केलं। लॉरेस लॅबच्या एक API युनिट आहे, हे API युनिट आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम इथल्या अनाकपल्ली परावाडा इथं हे युनिट आहे। या युनिटची USFDA ने तपासणी केली होती आणि त्या तपासणीमध्ये 0 ऑब्झर्वेशन दिलेले आहेत, म्हणजे कोणतीच तक्रार USFDA ने केली नाही। हिंदुस्थान झिंकचं मेटलचं उत्पादन चांगलं झालंय, हे उत्पादन 9% वाढलंय आणि ऑगस्टपर्यंत झिंकचं उत्पादन 83,000 टनपर्यंत पोहोचेल। चांदीसाठी सुद्धा मागणी वाढतीय असं त्यांनी सांगितलं आणि ते फर्टिलायझर प्लांटसाठी काही पैशाची गुंतवणूक करणार आहेत। भारतही सोन्याची आयात करतोय आणि चीनने पण 200 टन सोन्याची आयात केली आहे। पवना इंडस्ट्रीज हिने ओला इलेक्ट्रिक बरोबर इग्निशन स्विच सँड लॅचेस सप्लाय करण्यासाठी करार केला आहे। डर्मा कंपनीला होनासाकडून दरवर्षी 500 कोटीचा रेव्हेन्यू मिळतो असं डर्मा कंपनीने सांगितलं। एस्कॉट्स कोबुटा यांनी हे सांगितलं की सगळ्या मॉडेल्सच्या किमती 1 मेपासून कंपनी वाढवणार आहे। सांघी इंडस्ट्रीज हे 2,200 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहेत। PNGRB ने जे GSPL साठी टॅरिफ ठरवायचे होते ते टॅरिफ 18.1% कमी ठरवले, म्हणजे यांनी 50 एवढे टॅरिफ मागितले होते त्याच्याऐवजी PNGRB ने हे टॅरिफ 34 रुपये MMBTU एवढंच द्यायचं मान्य केलं आणि त्यामुळं GSPL चा शेअर आज सकाळी लोअर सर्किटला होता, म्हणजे मागणीपेक्षा खूपच टॅरिफ कमी द्यायला PNGRB ने सांगितलं। इपिग्रल त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला, त्यांनी 5 रुपये लाभांश देणार असं सांगितलं।
आता झोमॅटोने त्यांची प्लॅटफॉर्म जी ऑर्डर होती त्याचे 2 रुपयाचे 3 रुपये चार्ज करणार असं सांगितलं. त्याचबरोबर येस बँकेमध्ये नॅशनल बँक ऑफ दुबई हे इंटरेस्ट दाखवत आहेत आणि त्याचप्रमाणे एमिरेट्स बँक ही सुद्धा इंटरेस्ट घेते आहे. याच्या आधी मित्सुबिशी बँकेने सुद्धा येस बँकेमध्ये पैसे गुंतवण्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता. आता ही जी नॅशनल बँक ऑफ दुबई आहे ही येस बँकेमध्ये मोठा स्टेक उचलण्यासाठी उत्सुक आहे, त्यामुळे आज येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती. आणि त्याचबरोबर व्होडाफोनचा जो फॉलो ऑन पब्लिक इशू आला आहे तो फॉलो ऑन पब्लिक इशू चांगला भरल्यामुळे शेअरसुद्धा काही काळ तेजीत होता. पण का असे ना, आठवड्याचा पहिला दिवस हा चांगला तेजीमध्ये संपला आहे, आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे, असाच आठवडा चांगला जाऊ दे असं आपण म्हणूया. बघूया काय होत आहे. उद्या आपली भेट सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.